देशभरात भव्य राम मंदिराची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. शिर्डीत पक्षाच्या शिबिरात ते बोलत होते. आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो. ज्यावेळेस दुसरं काही अत्यंत उपवास नव्हतं त्यावेळेस लोक काय खायचे सांगा ना मला काय खायचे. शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण खातो. रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला. बरोबर आहे की नाही बोलत ते खरं बोलत असतो मी. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आव्हाडांविरोधात शरद पवार गट भाजप आणि ब्राह्मण महासंघटना आक्रमक झाली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. सोबतच शरद पवार उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. त्याला कसं आवडेल भव्य आणि दिव्य राम मंदिर बनते हे आव्हाडांना शरद पवारांना उद्धव ठाकरेंना राहुल गांधींना कसं आवडेल नाही आवडणार. आणि त्यांना ते आवडलं नाही हे त्यांच्या वक्तव्यातून येत आहे. आजच्या सामनामध्ये कुठेतरी वाक्य आलं त्यांच्या प्रवक्त्यांनी काहीतरी विधान केलं आव्हाडांचा निषेध केला नाही करणार ते हिंमतच नाही आहे. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशा ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.